नीरा देवघरच्या पाणी वाटपावरून डावा कालवा उजवा कालवा यावरून डाव्या कालव्याला जास्त पाणी देण्यात आलं असा सातत्याने आरोप जो ते विरोधक रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावरती करत असतात आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी आपली भूमिका जी आहे ती बोलबडूच्या स्टुडिओमध्ये येऊन प्रेक्षकांसमोर मांडलेली आहे आता त्यांच्यावरती डाव्यावरती जास्त प्रेम दाखवलं उजव्यावरती अन्याय केला असा आरोप सातत्यानं जे करतायत ते म्हणजे माढ्याचे खासदार सिंह नाईक निंबाळकर आज बोलविडूच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आज ते आपली या संदर्भातली भूमिका मांडणार आहेत त्यासोबतच ते त्यांच्यासोबत आपण बाकी विषयांवर बोलणार आहोत त्यांच्या वडिलांविषयीचे किस्से सुद्धा ऐकणार आहोत त्यांच्या मैत्रीचे किस्से ऐकणार आहोत एकंदर सगळा प्रवासही आपण जाणून घेणार आहोत सर सगळ्यात पहिल्यांदा तुमचं स्वागत आहे बोलविडू तर थेट आपण तर मुद्द्यालाच हात घालूयात की जसं मी सुरुवातीला उल्लेख केला काही दिवसांपूर्वी रामराजे नाईक निंबाळकर यांची मुलाखत घेण्यात आली त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की नीरा देवघरचं पाणी पळवल्याचा तुम्ही जो आरोप करता की डाव्या कालव्याला जास्त प्राधान्य दिलं तर असं तर काही झालेलंच नाहीये पाणी पळवलेलंच नाहीये पण मी पाणी जे आहे ते वाचवलेलं आहे लोकांना पाणी दिलेलं आहे तर या संदर्भामध्ये तुम्ही नेमका आरोप काय करता तुमची भूमिका काय आहे आणि जर त्यांनी पाणी पळवलं असेल तर तुम्ही ते कसं माघारी आणलं तुम्ही कशा पद्धतीने काम केलं मुळात ते पाणी पळवलं नाही हे कशावरनं म्हणतात हे मला हेच समजत नाही स्वतःच्या सईनी त्यांनी साठ टक्के पाणी बारामती इंदापूरला नव्हतं त्या बारामती इंदापूरला पाणी दिलं दिल्याबद्दल आम्हाला काही त्याच्यामध्ये द्वेष नव्हता किंवा काही नव्हता पण पाणी दिल्यावर धरणाच्या कॅनलची कामं हे लोणाजवळ वगोशी जवळ येऊन का, काम कामं थांबली महाराष्ट्रातल्या कृष्णा खोऱ्यातल्या धरणांची आणि कालव्यांची कामं जवळपास ऐंशी टक्के कामं संपत आली पण दहा किलोमीटरचं काम पलीकडे येईनाच म्हणजे लोणंदच्या जवळ आलेलं पाणी वाघोशीच्या पलीकडे फलटण तालुक्यात येईनात मग कायम हे सांगायला लागले लवादाची अडचण आहे याची अडचण आहे त्याची अडचण आहे त्याच्या या काळानंतर उरमोडीचे असतील कटापूरचं पाणी असेल मी मागं बोलल्याप्रमाणे आमदार जयकुमार गोरेने त्याच्यासाठी संघर्ष केला असेल ते पाणी उरमोडी राजवाडीपर्यंत पोचलं जेहे कटापूरचं पाणी पोचलं आणि हे दोन्ही पाणी पोचून सुद्धा फलटणमध्ये दहा किलोमीटर पाणी आहे ना कायम व्हायला लागलं की लोकांना सांगायचं पर्दासन कमिटी गोखले कमिटी हा आयोग तो आयोग आणि याचा आम्हाला नेहमी प्रश्न पडायचा कारण मी रामराजे जसे कृष्णाखोराचे उपाध्यक्ष होतो मी होतो रामराजे एक वर्ष शहाण्णव सत्त्याण्णवला उपाध्यक्ष असतील हो, तर माझे वडील अठ्ठ्याण्णव नव्याण्णवला उपाध्यक्ष होते या कॅ या कॅनॉलच्या कामाचा थांबण्याचा आणि लवादाचा काही संबंध नाही किंवा अनुशेषाचा काही संबंध नाही जो अनुशेषाचा संबंध असतात तर त्यानंतर महाराष्ट्रात माहितीच्या अधिकाऱ्याखाली आपण बघून बघा की कि कितीतरी म्हैसाळ असेल ताकारी असेल ह्या योजना पूर्ण झाल्या पण केवळ मग निरादेवदरच्या पाण्याचा विषय फलटण तालुक्यात यायचा माळशिरसमध्ये यायचं की लवाद येतो यांना आणि अनुशेषाचा मुद्दा काढून ही कामं अडवली जातात त्याचा हेतू परस्पर अडवून ते पाणी बारामतीला वापरता येईल अशा पद्धतीचा त्यांनी एक जी आर काढला होता की कालवे पूर्ण होत नाही आहेत कालव्याला निधी नाही आहे तोपर्यंत ते पाणी बारामती वापरेल मग शासन बारामतीचं होतं शेवटी म आमचा यांच्यापेक्षाही जास्त मोठा आरोप पवारसाहेबांच्यावर आहे हो की तुम्हाला महाराष्ट्राने वडिलांचा दर्जा दिला मुख्य मुख्यमंत्री आहे वडिलांसारखा असतो वडिलांचा दर्जा दिल्यानंतर एकाच पोराला सर्व स्टेट कोण देतं का बारामतीलाच पा त्यांना पाणी पाहिजे बारामतीला रेल्वे पाहिजे बारामतीला विकास पाहिजे म्हणजे शेजारी आठ किलोमीटर बारामतीपासून आल्यानंतर फलटण तालुका चालू होतो दहाव्या आठव्या दहाव्या किलोमीटरला जर फलटण तालुका चालवतो तर मग फलटणमध्ये रेल्वे का नाही त्या तदनंतर तुम्ही माढ्यामध्ये येऊन खासदारकी लढवली खासदारकी जिंकलं आम्ही सहकार्य केलं पूर्ण प्रयत्नाने पस पासष्ट हजार मात्र फिल्टरमधून त्यांना मिळालं पण पवारसाहेब खासदार असताना एकही रुपयाचा मोठा प्रोजेक्ट फल्टरमध्ये घेण्यात आला नाही ना रेल्वेचे ना रस्त्याचे ना विमानतळाचा ना निरा देवघरच्या पाण्याचा कुठलाही प्रकल्प पा फल्टरमध्ये गे उलट प आमचे ते खासदार झाल्यानंतर दोन हजार चौदा साली रेक्ट्रॉस्पेक्टिव्ह इफेक्टनी परत त्यांनी दोन हजार बारापासून दोन हजार सतरापर्यंत पवारसाहेबांच्या काळामध्ये पाणी वाढलं आणि हे पाणी वाढवायला आमचे रामराजे त्याला अनुमोदन देतात मग आम्ही त्याच त्यांना सांगा सांग, त्याच आमचा सांग सा प्रश्न होता की तुम्ही तुम्हाला सभापती केलं म्हणून तुमची लाचारी आहे का तुम्हाला मंत्री केलं म्हणून तुम्ही तुमच्या सहीने पाणी बारामतीला दिलं आणि पाऊण टी एम सीचं पाणी फक्त फलटण तालुक्यामध्ये आलं डोंबलकोडीचं पाऊण टी एम सीचं पाणी फलटण तालुक्यामध्ये आलं याच्याविरुद्ध हाच जवळपास तेरा चौदा टी एम सीचं पाणी म्हणजे बारा पॉईंट अठ्ठ्याण्णव टी एम सीचं हे धरण ह्या धरणाचं पाणी हेतूपुरस्पर फलटण माळशिरसांनी दुष्काळी भागाला खंडाळ्याला येऊन दिलं नाही मग हे सारखं झाकायचं आणि धोंबोलकडचं तुंतुनं सारखं वाजवायचं याच्या विरुद्ध आमचा खरं अर्थ व्यक्तिगत मला रामराजेंशी काही संघर्ष नाही पवारसाहेबांचा मी खूप रिस्पेक्ट करतो की नॉलेजेबल पर्सन आहे विजनरी पर्सन आहे पण त्यांची विजन फक्त बारामतीत कोंडली का जाती हा ह्याचं दुःख आम्हाला आहे की आम्ही त्यांना निवडून दिलं आम्ही आमच्याही लोकांनी त्यांना त्यांच्यावर प्रेम केलं फलटण तालुक्याने सातत्याने राष्ट्रवादीला मदत केली मग असं असताना फलटण असू माळशिरस असू सांगोला असू माढा करमाळा मान खटाव असू या तालुक्यामध्ये पवारसाहेबांसारखं नेतृत्व जेव्हा जातं देशाचं कृषी मंत्री होतं राज्यात त्यांच्यावर सरकार येतं त्यांच्या विश्वासावर मग या तालुक्यांना पवारसाहेबांनी सांगितलं होतं की मावळत्या सूर्याची शपथ घेऊन सांगतो की सर्व पाणी प्रश्न मी सोडवेल मग त्यांनी एक पण पाणी प्रश्न का सोडवला हो नाही हा आमचा सवाल आणि संघर्ष पण आहे पण पन जसं तुम्ही म्हणताय की पवारांनी तो प्रश्न सोडवला हो नाही पण तुम्ही सुद्धा इतकी वर्ष सत्तेत होता म्हणजे तुम्ही मूळचे काँग्रेसचे आहात किंवा तुमचे वडील सुद्धा होते मग तुम्ही यासाठी प्रयत्न का नाही केलेत किंवा जे नीरा देवघर बाबत तुम्ही बोलताय की तुम्ही आता सत्तेत आल्यानंतर त्या संदर्भामध्ये काम केलं पण तुम्ही काँग्रेसमध्ये असताना पृथ्वीराज चव्हाणांचं तुम्ही खूप जवळचे मानले जाता मग त्यावेळी काम केलं गेलं नाही नीरा देवघरचं माझ्या वडिलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मॅडम एकोणीसशे ला ते खासदार झाले hmm. सत्त्यानव अठ्याण्णव ला त्यांनी राज्य सरकारमध्ये स्वतःच्या सरकारच्या विरोधात पदयात्रा काढली अठ्ठावीस hmm. दिवस हा मनुष्य पासून चालत सातारा पर्यंत आल्यावर एवढं मोठं जनआंदोलन सरकारच्या विरोधात गेलं hmm. स्वतःच्या सरकारच्या विरोधात गेलं की मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी यावं लागलं मग नुसता निरा नाही उरमोडी कवठे केंज कटापूर वसना वांगणा निरादेवदर या निरा देवदरची मान्यता एकोणीसशे चौऱ्याऐंशीची पण प्रकल्प रखडला होता उरमोडीचा प्रकल्पाला मान्यता असून उरमोडीचा प्रकल्प रखडला होता या सगळ्या प्रकल्पांचं नुसतं निव्वळ भूमिपूजन झालं नाही निरा देवदरचं भूमिपूजन आधी झालं तर त्र्याण्णवला पण बाकीच्या सर्व प्रकल्प भूमि सर्व प्रकल्पांचं वडिलांच्या उपोषणानंतर एका महिन्याच्या आताच सगळ्यांची भूमिपूजन चालू झाली सगळ्यांना निधी देण्यात आला आणि ते कामं चालू झाली आज उरमोडी धरण असेल निरादेवदर देवदर धरण असेल हिंदुराव नायक निंबाळकरांचं श्रेय कोण नाकारू शकत नाही त्याचबरोबर माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर मी कृष्णा खोऱ्याचा उपाध्यक्ष झालो आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी मला संधी दिली पण उपाध्यक्ष व्हायच्या आधीपासून आम्ही निरादेवदरची देवदरची मागणी मी किंवा माझ्या वडिलांनी त्यांच्याकडे लावून धरली होती आणि उपाध्यक्षाच्या त्या कालावधीतच एक महिना अलीकडं पलीकडं असेल साधारण त्या काळामध्ये त्याचे टेंडर प्रसिद्ध झाले मॅडम जवळपास एकशे पंधरा कोटी रुपयाचे टेंडर त्याचे प्रसिद्ध झाले आणि हे टेंडर जेव्हा ते सरकार गेलं काँग्रेसचं सरकार गेलं तेव्हा ते टेंडर रद्द झाले आणि हे टेंडर रद्द करण्याकरता ही भूमिका फलटणकरांनी मांडली रामराजांनी भूमिका मांडली की याचं क्रेडिट रणजित सिंह नाईकने बळकायला जायला नको मी एक एम आय डी सी मंजूर करून आणली तर ती एम आय डी सी विना अधिसूचित करावं म्हणून यांनी बैठक घेतली फलटण तालुक्यामध्ये दुसरी एम आय डी सी आम्ही नायकबांबोडीची मंजूर करून आणली आम मध्ये दोन वर्ष आमचं सरकार नव्हतं तर या बाबांनी बैठक घेतली की ती एम आय डी सी रद्द करा म्हणून त्याचे लेखी पुरावे माझ्यापाशी आहेत म्हणजे रेल्वे त्या निरा देवदरच्या जे टेंडर निघालं त्याचं क्रेडिट जायला नको नवीन एम आय डी सी यायला नको तालुक्याच्या मातीशी गद्दारी करणारी ही अशी प्रवृत्ती काय बरोबरीची नाही म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही त्या दरम्यान जे काही प्रयत्न करत होता ते सगळे प्रयत्न रामराजे नाईक निंबाळकर हाणून पाडत होते पण या सगळ्यामध्ये म्हणजे तुमचं असेल किंवा त्यांचं जे काही म्हणजे की बाबा मी काम केलं किंवा त्यांनी काम केलं या सगळ्या ह्याच्यामध्ये तालुका किंवा जो काय आसपासचा परिसर आहे तो जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष मागं राहिला असं वाटत नाही का दहा ते पंधरा वर्ष नाही मॅडम यांच्या काळामध्ये तीस वर्ष तालुका जो म्हणतात त्या पंचवीस सव्वीस वर्ष तालुका मागे गेला दोन हजार एकला याचं काम चालू झालं असेल तर आज दोन हजार तेवीसपर्यंत फलटण तालुक्याला पाणी मिळालं नाही आणि ना। एक्क्याण्णव साली याचा सिरीज झाली याची विश्वासार्हता डिपेंडलिटी झाली तर श्रीमंत रामराजे असं म्हणतात की मी याची सिरीज केली मी आठ टी एम सीचं धरण बारा टी एम सीचं केलं अकरा टी एम सी असं कधी घडलंच नाही मी त्याचे पुरावे पण काढलेत त्याचे पुरावे आपल्याकडे देऊन जाणारे कृपया आपण ड्रॉप बॉक्समध्ये ठेवा निव्वळ धंदा खोटं बोलायचं सा। यांनी सांगितलं की धरणाच्या कामाला अठ्ठावीसशे कोटी रुपये खर्च केलेला आहे सत्याण्णव खर्च झाला मॅडम नऊशे दहा कोटी रुपयाची केवळ मान्यता आजपर्यंत होती म्हणजे तेवीस दोन हजार तेवीस मध्ये एकतीस जानेवारी दोन हजार तेवीस पर्यंत केवळ नऊशे दहा कोटी रुपयाची याला मान्यता मग अठ्ठावीसशे कोटी खर्च कसा केला आणि मग महाराष्ट्र सरकार खोटं बोलत का की याच्यावर आठ आठशे सत्त्याण्णव कोटे खर्ट आठशे सत्त्याण्णव कोटी रुपये खर्च झाला हे महाशय सगळीकडे सांगतात मी अठ्ठावीसशे कोटी खर्च केला आणि आठशे कोटी रुपयाची आवश्यकता आहे म्हणून सांगतात ह्याचं उलट आहे की बाबा याच्यावर साधारण नऊशे कोटीपर्यंत खर्च झाला आहे आणि याला तीन हजार कोटीची आवश्यकता आहे कुठलाही अभ्यास न करता म्हणजे मी धरण वाढवलं मी मी धरणाची मंजुरी केली स संपूर्णपणे फलटण तालुक्याची आजपर्यंत अशीच दिशाभूल करायची धोंबलकडी धरणं असू हे धोंबलकडी धरणं असू नीरा करणं मी आता याची मंजुरी जरी माझ्या प्रयत्नामुळे झाली असेल तरी मी केली नाही मॅडम ह्याची मंजुरीचं श्रेय महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना द्यावंच लागेल उ मुख्यमंत्री साहेबांना द्यावंच लागेल आणि शिंदे साहेबांना आणि देवेंद्रजींच्या ह्या प्रयत्नामुळेच हे निरादेवदरचं पाणी आता दुष्काळी बघायला मिळणार मी नाम मात्र एक कार्यकर्ता आहे आता आपण मगाशी जेव्हा तुम्ही बोलत होता तेव्हा तुम्ही लवादाचा उल्लेख केलात की लवादाचं कारण ते पुढं करतात प्रत्येक गोष्टीमध्ये पण त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला लवाद कळतच नाही किंवा तुम्हाला टीएमसी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या ह्या कन्सेप्ट्स आहेत त्याच तुमच्या लक्षात येत नाही तुमचा अभ्यास नाही त्यामुळे तुम्हाला काय समजावून सांगणार आता मी पुराव्या सकट देतोय की त्यांना धरणाचं पाणी किती आहे हे सुद्धा त्यांना माहिती नाही अकरा टी कधी आठ टी एमसी म्हणतं म्हणजे सहासष्ट किलोमीटरला खराडेवाडीच्या इथं तुमच्याच चॅनलवर सांगितले सहासष्ट किलोमीटरला खराडेवाडी गावापासून येऊन पाणी थांबले हे पाणी पासष्ट किलोमीटरला वागोशीपशी येऊन थांबले धरणावर खर्च किती झाला यांना सांगता येत या नाही आणि मग कोणाला कळतं आहे महाराष्ट्राला सा... महाराष्ट्र सांगेल ना मग जर त्यांना कळत होतं तर त्यांनी पाणी आणायचं ते तर ते, ते, ते खात्याचे मंत्री होते मग धरणाची जी सुप्रमा झाली आणि तुमच्या चॅनलवर आरोप केला धरणाला धरणाच्या किंवा कॅनलच्या कामाला तरतूदच होणार नाही म्हणाले झाली ना तरतूद दोन हजार तेवीसमध्ये मध्ये बजेटमध्ये तरतूद झाली कालपर्यंत त्यांना माहिती नाही तरतूद झाली तरतूद होऊ शकत नाही म्हटले अनुशेषय हे ते मग जर असतील तर उरमोडी असेल ताकारी असेल म्हैसाळ असेल अनेक उपसा सिंचन असेल सिनामाड असल्या झाल्या कशा अनुशेषामध्ये याच्यामध्ये कामावर किती कुठला पैसे द्यायचा ह्याचा अधिकार सगळे मंत्र्यांना व्हायचे फक्त हे खापर त्यांच्या जे पाप त्यांचं पापाचं घडा जो भरला आणि ते फुटलं तर आता सावरण्यासाठी ते सगळीकडे यूट्यूब या माध्यमातून स्वतःची भूमिका मांडत आहेत पण तो आता पुरव्यानिशी लोकांच्या समोर आलेला आहे पण तुम्ही म्हणजे इतकी वर्ष इतक्या आक्रमकपणे या गोष्टी मांडल्या नाहीत पण या चार पाच वर्षांमध्येच तुम्ही जास्त आक्रमकपणे या गोष्टी म्हणजे का मांडल्यात असं त्यांच आहे की इतकी वर्ष का दिसलं नाही की हे सगळं याच्या आधी माझा म्हणजे दोन हजार चार पर्यंत माझ्या वडिलांचा संघर्ष या विषयावर झाला त्यांच्या काळात धरणाना गती देण्यात आली धरणं बांधून पूर्ण बरेचशे पैकी झाली मी दोन हजार एकोणीस ला मॅडम खासदार झालो त्याच्या आधी एक सर्वसामान्य कार्यकर्ताच होतो आणि एका कार्यकर्त्याला लिमिटेशन पडतात आज लोकसभेचं माध्यम असेल राज भारतीय जनता पार्टीचा खासदार म्हणून असेल तर मी ज्या आत्ता आक्रमकपणे भूमिका मांडल्या त्या भूमिकेला न्याय देण्यात आला कारण मी लोकप्रतिनिधी आहे आधी मी लोकप्रतिनिधी नव्हतो म्हणजे ती हातामध्ये ती पॉवर असणं त्याच्यानंतर त्या गोष्टी जास्त मांडल्या असं म्हणणं आहे पण आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट मला विचारायची की आपण म्हणजे जेव्हा रामराजांची मुलाखत घेत होते तेव्हा त्यांचा म्हणजे त्यांचं जे काही काम आहे तर त्याच्यामध्ये आपण बघितलं तर एकोणीशे पंच्याण्णव मध्ये निवडून आल्यानंतर जे काही बावीस अपक्ष आमदार होते त्यांनी एकत्रितपणे जाऊन सरकारला पाठिंबा देण्याच्या बदल्यात कृष्ण खोरे महामंडळ मागितलं जर ते कृष्णाखोरे महामंडळ जर नसताच तर मग तुम्ही धरणं कशी बांधली असते किंवा तुम्ही पाणी कसं अडवलं असता असा त्यांचा दावा आहे तर तुम्हाला असं वाटत नाही का की कृष्णा खोरे महामंडळ स्थापन होण्यामध्ये ते जे धरणं आहेत त्याच्यामध्ये पाण्याची साठवणूक करण्यामध्ये त्यांचं काहीतरी श्रेय असं म्हणजे तुम्हाला वाटतं का की ते काम त्यांनी केलं ते तरी ॲटलिस्ट चांगलं केलं या महाभागाचा कृष्णाखोरे धरण बांधण्याचा काळेचा संबंध नाही कृष्णाखोरे धरण कृष्णा निर्मिती आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री तसेच हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे साहेबांनी करायचं ठरवलं होतं त्यांनी तसा शब्दही दिला होता त्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात एक आमदार आणि एकच खासदार फक्त माझे वडील निवडून आले होते आणि पश्चिम महाराष्ट्राचं हे जर पाणी अडवलं गेलं नाही तर परत काळ माफ करणार नाही ही हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची भूमिका होती या माणसांनी बावीस आमदार एकत्र वगैरे केले जे सब सगळं झूट आहे बावीस आमदारांचे प्रत्येक आमदार अपक्ष निवडून आला होता प्रत्येकाची भूमिका होती आणि यांनी त्या फलटणच्या कार्यक्रमाला सगळ्यांना निमंत्रण दिलं आणि स्वतःची पोळी भाजून घेतली यांना मंत्रीपद पाहिजे होतं अपक्षाचं अपक्ष म्हणून यांना मंत्रीपद पाहिजे होतं मंत्रिपद नाही मिळालं त्यांना कृष्णा खोऱ्याचं उपाध्यक्ष मिळालं कृष्णा खोऱ्याचा उपाध्यक्ष म्हणजे गवर्निंग कौन्सिलचा मेंबर असतो तो कृष्णा खोऱ्याचा उपाध्यक्ष म्हणजे गौंडी कधी मॅडम सांगू शकतो का ही बिल्डिंग मी बांधली आहे आणि आपल्याकडं मराठीत म्हणतात की कुत्र गाडी खाली चाललं की त्याला असं वाटतं की गाडी मी मोडतो उपाध्यक्ष ही गव्हर्निंग काउन्सिलची एक छोटी पोस्ट आहे मॅडम ज्याला कुठल्याही सहीचे अधिकार नसतात मी त्या ठिकाणी उपाध्यक्ष म्हणून काम केले आपण आपली बा बाजू या गव्हर्निंग काउन्सिलपर्यंत मा नियमक मंडळांकडे मांडू शकतो त्याच्यावर आपण आग्रह धरू शकतो त्याला कसलेही अधिकार नसतात मग तो मंत्री मोठा मुख्यमंत्री मोठा का हे उपाध्यक्ष मोठे मी उपाध्यक्ष होतो तो माझे वडील होते पण खरं ते खरं महाराष्ट्राच्या लोकांना सांगितलं पाहिजे ना हे फलटण तालुक्याला असेच भगीरथ झाले की मी म्हैसाळचं पाणी आणलं म्हैसाळचं पाणी जेव्हा ज्याचं भूमिपूजन झालं किंवा त्याचं जा उद्घाटन झालं ते उद्घाटनाला माझे वडील त्या ठिकाणी उपस्थित होते नारायण राणे साहेबांच्या हस्ते त्याचं जा उद्घाटन झालं मी फोटोही आपल्याला त्या ठिकाणीचे आणि कोनशिलाही आपल्या ठिका त्या दिवशीचे देतो पण आपल्या कार्यक्रमात आल्याला सांगितलं म्हैसाळचं पाणी मी सांगोलाला दिलं यांचा काढ मात्र संबंध नाही एक एक असं एक पद त्यांना उपाध्यक्षाचं मिळालं त्याच्यावर राज्यमंत्री उपाध्यक्षापेक्षा राज्यमंत्री मोठा असतो राज्यमंत्र्यापेक्षा कॅबिनेट मंत्री मोठा असतो आणि कॅबिनेट मंत्र्यापेक्षा मुख्यमंत्री मग ह्या सगळ्यांचं श्रेय नाहीच आहे का याच महाभागाचं श्रेय आहे का तुमचं असं म्हणणं आहे की त्यामध्ये अजिबातच संबंध नाही त्याच्या आधी जेव्हा पदयात्रा झाली होती किंवा त्याच्या आधी कृष्णाखोऱ्याचं कृष्णाखोरीची स्थापना करण्याकरता पश्चिम महाराष्ट्रामधल्या जवळपास वीस हजार लोकांनी मंत्रालयाला घेराव घातला होता की लवकर करा म्हणून त्याच्या वडिला त्याचं नेतृत्व माझ्या वडिलांनी केलं होतं पण असं मी म्हणणार नाही की माझ्या वडिलांनी ते करायला हवं त्याचं श्रेय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना आणि गोपीनाथ मुंडे साहेबांना जातात दुसऱ्या कोणी त्याचे श्रेय घेऊ शकत नाही आता फक्त फलटणकरच नाही तर महाराष्ट्रामध्ये हा वाद नीरा देवघरचा बऱ्यापैकी सगळ्यांना परिचित आहे फक्त तुम्ही ते आता विस्ताराने सांगताय की तुम्ही काय केलं त्यांनी काय केलं पण रामराजे नाईक निंबाळकर तुम्ही सुद्धा रणजितसिंह नाईक निंबाळकर आहात तर तुमच्या घराण्यामध्ये म्हणजे हे आधीपासूनच हे वाद आहेत की काही व्यवस्थित होतं त्याच्यानंतर राजकीय ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये किंवा लोकांचे प्रश्न त्याच्यानंतर हा वाद चालू झाला नाही मॅडम आमच्यामध्ये आधी काही वितुष्ट नव्हतं बरं आणि तसं बघायला गेलं तर आमची कोळी जर पाहिली तर चार पाच हे माझे माझे पंजोबा आणि रामरायांचे पंजोबा राम सख्खे भाऊ आहेत त्यानंतर काय दत्तक का असेल किंवा बाकी वाद असतील त्यानंतरचे त्या रामराजे हे फलटणला नव्वद सालापर्यंत त्यांना फलटणच्या एखाद्या गावात पट्टी बांधून सोडलं असतं तरी त्यांना फलटण सापडलं नसतं या नवद पर्यंत या माणसाचा फलटणशी काही संबंध नव्हता हे जेव्हा नगराध्यक्ष झाले त्यावेळेस माझ्या वडिलांनी त्यांना नगराध्यक्ष आठ नगरसेवकांसकट त्यांना पाठिंबा दिला दरम्यानच्या काळात त्यांचे संबंध चांगले राहिले पंच्याण्णवला विधानसभेचं त्यांना निवडून आणण्याकरता माझ्या वडिलांनी त्या प्रचारप्रमुख माझे वडील होते ते त्यांनी नाकारावं सगळ्यांना एकत्र केलं यांना निवडून आणलं शहाण्णवला स्वतः खा लोकसभा लढवायची होती स्वतः खासदार झाले हा इतिहासच पुसून टाकला आहे माणसाने तुमचं असं म्हणणं की तुमच्या वडिलांचं जे क्रेडिट आहे ते ते तुमच्या वडिलांना ते क्रेडिट देतच नाही तुमच्या वडिलांमुळे ते पुढं राजकारणात आले किंवा त्यांचं जे सगळं आहे ते निर्माण झालं या माणसाने आतापर्यंत हा इतिहास पुसून टाकला हिंदुरावकरांनी पाण्याच्या विषयावर पंच्याऐंशीपासून जे आंदोलन केली जे मोर्चे काढले जे सरकारला भाग पाडलं हा हा विषय पुसूनच टाकला मॅडम आता आपण थोडं माढा मतदारसंघावरती येऊयात तुम्ही माढा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताय गेल्या जो जो साडेतीन वर्षांपासून तर म्हणजे आता मी सुद्धा त्याच मतदारसंघातले त्यामुळे मला आठवते की जेव्हा निवडणूक लागली होती तेव्हा शरद पवार माढा लढवणार असंच चर्चा होती सगळीकडे ऐनवेळी उमेदवार बदलले गेले भाजपकडून सुद्धा तुमचं नाव आलं आणि तुमच्याविषयी जेव्हा माहिती पहिल्यांदा बाहेर आली तेव्हा असंच होतं की महिनाभरापूर्वी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते आणि आता भाजपमध्ये म्हणून तर त्यावेळी नेमकं काय काय घडामोडी घडल्या होत्या आणि कशा पद्धतीनं बाले किल्ला आणलात असं होतं की शरद पवारांच्या विरोधात निवडणूक लढवायची हे आमच्या मित्र परिवारांचं ठरलं होतं मी होतो आदरणीय आमदार जयकुमारजी गोरे होते प्रशांत परिचारक होते शहाजी बापू पाटील त्या ठिकाणी होते उत्तमराव जानकर त्या ठिकाणी होते माझ्या विरोधात लढलेले संजय मामा मी सर्व मित्र होतो या सर्वांनी मिळून आमच्या चार पाच बैठका झाल्या होत्या आणि मी निवडणूक त्या ठिकाणी लढवायची शरद पवारांच्या विरुद्ध अपक्ष निवडणूक लढवायची ठरलं होतं मी आदरणीय बाबांना खूप आग्रह केला होता की मला काँग्रेसचा अध्यक्ष करू नका कारण मी पुढे जाऊन कारण यांच्या युतीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या युतीमध्ये मला पवारसाहेबांच्या विरोधात निवडणूक लढता येणार नाही पण तत्कालीन त्याच्या आधीच त्यांच्याकडून नाव पाठवलं गेलं होतं आणि ते नाव घोषित झालं मला नाही इलाजाने अध्यक्षपदाचा च कारभार सांभाळावा लागला आणि अपक्ष निवडणूक लढवता लढवतून तिरंगी फाईट होईल mm. असं जेव्हा समोर आलं आणि सर्वांशी चर्चा झाल्यानंतर सर्वांनी मते असं ठरलं कारण मी एकटा निर्णय घेणार नव्हतो कारण mm. फलटण तालुका होता मान होता तुमचं मान खटावा असेल सांगोला mm. असेल करमाळा असेल माढा असेल बाळाशिरस असेल या सर्व तालुक्यांच्या तिथल्या तिथल्या जनप्रतिनिधींनी म्हणून सांगितलं की नाही नाही आपल्याला आता भारतीय जनता पार्टीचा एक उमेदवार झाला आपण अपक्ष झालो आणि राष्ट्रवादी झाले तर निश्चितपणे राष्ट्रवादीचं विजय आपल्याला पक्ष बदलणं गरजेचं आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावरच आपल्याला लोकसभा लढवणं गरजेचं आहे मग त्यावेळेस मी बाबांना जाऊन भूमिका सांग सांगितली माझ्या वडिलांचं आयुष्य आहे म्हटलं या माणसांच्या विरोधात लढायला आणि मी जर आज लढलो नाही तेवीस वर्षापासून म्हटलं माझी रेल्वे बंद आहे फलटणची मंजूर झाली रूळ टाकून झाली पण साहेब असताना सुद्धा कधी रेल्वेला त्यांना धावाव्या अशी वाटलं नाही म्हटलं मला जाऊन तिथं लोकसभेमध्ये संघर्ष करणं गरजेचं आहे माझी बंद पडलेली रेल्वे मला चालू करणं गरजेचं आहे तीच पंढरपूरपर्यंत जाऊन घेऊन जायची जाँ वडिलांची इच्छा आहे मला संघर्ष करावा लागेल निरादेवदरचं पाणी म्हटलं हे खासदार असून सुद्धा बारामतीला त्यांनी वळवलं जाणीवपूर्वक ह्याचे कॅनलची कामं बंद पाडली म्हटलं हे सुरू करणं गरजेचं आहे आणि मला माझ्या वडिलांच्या इच्छेखात म्हटलं मला काही करून मला लोकसभेत जाण्याशिवाय माझा आता पर्याय राहिलेला नाही मला सोडा आणि आदरणीय बाबांना ती भूमिका पटली आणि बाबांनी सांगितलं राजीनामा द्या खऱ्या अर्थाने मी आजही आदरणीय पृथ्वीराज बाबांचं कौतुक करतो कारण मी पक्ष सोडण्याने त्यांना खूप त्रास झाला एकतर जवळचा सहकारी गेल्याने जिल्हाध्यक्ष गेल्याने त्यांना खूप त्रास झाला आणि बाबांच्या माझ्या जाण्यामुळं बाबांचं नुकसान झालं आणि बाबांना त्रास झाला आणि त्यांच्या वेदना सम्झो पन सातरा चा मी समजू शकतो पण सातारा जिल्ह्याच्या भल्यासाठी मी निर्णय घेतलेला आहे आणि हे सर्व एकत्र येऊन पवारांच्या विरोधात मी निवडणूक लढण्याचं साहस धाडस करतोय हे त्यांना त्याचं निश्चितपणे कौतुक होत होते जरी त्यांनी बोलून दाखवलं नाही तर त्याचं कौतुक त्यांना कायमस्वरूपी राहिलं आणि ज्ञात अज्ञातपणे त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीमागे उभं राहिले बाबांचा परवानगीनीच तुम्ही बाहेर पडला असं म्हणता येणार नाही की बाबांच्या परवानगीनी मी उभं राहिलो पण बाबांची मुकसंमती त्याला लाभली बाबांनी मला नाही करायचं म्हंटल असत तर मी निश्चितपणे नसतं केलं कारण बाबां बाबांचं स्थान माझ्या वडिलांप्रमाणेच मला आजही आहे बाबांच्या कडे बघताना एक सुसंस्कृत नेतृत्व जे कप ज्याच्यामध्ये कडी मात्र कपट नाही असं पृथ्वीराज बाबा मी आजही त्यांना वडिलांचे स्थान त्यांनी सांगितलं असतं की तू निवडणूक लढू नको रणजित लढला हा आपण आता माड्याबद्दलच बोलतो तेव्हा तुम्ही सांगितलं की तुम्ही सगळेजण एकत्रित एक तेव्हा बसला होता आणि तुम्ही ठरवलं की शरद पवारांच्या विरोधात निवडणूक लढायची पण तुम्ही चौदाला तर शरद पवारांना म्हणजे मदत केली होती ना आधीच्या निवडणुकीत मग शरद पवारांविषयी इतकं म्हणजे राजकीय वैर काय किंवा शरद पवारांविषयीचा राग फक्त बारामती आहे की म्हणजे अजून काही असं मुळात शरद पवारांच्या विषयी माझा बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे आपण मी आज लोक लोकांनी उघड चॅनलवर बोलतोय अतिशय अभ्यासून नेतृत्व ज्याला व्हिजन आहे आणि राजकारणामधलं ज्याला तळागाळामध्ये माहिती असणारा नेता पण मग अशी मी सांगितल्याप्रमाणे त्यांनी वडिलांच्या भूमिकेत न जाता त्यांनी इस्टेटची वाटणी सगळी बारामतीला जो देण्याचा प्रयत्न केला ती भूमिकेच्या विरोधात जाऊन आम्ही बंड करायचं ठरवलं आणि पवारांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचं ठरवलं विकास फक्त केला आणि आम्ही म्हणतो फक्त विकास केला बारामतीचं केला दहा किलोमीटरवर आम्ही गेल्यानंतर बारामती, बारामती जेव्हा हद्दीत प्रवेश करतो तेव्हा तिथले रस्ते चांगले असायचे चा, तिथं विमानतळ तिथं मेडिकल कॉलेज तिथं रेल्वे आणि नेहमी असा प्रश्न मी पवार साहेबांना जाऊन घरी भेटलो त्यांच्या <laughs> पवारसाहेब म्हटलं तुम्ही निवडणुकीला उभं राह राहायला पाहिजे आणि तुमच्या विरोधात मी निवडणुकीला उभं राहणार आहे आणि माझी इच्छा आहे की पडलो तरी तुमच्या समोर निवडणुकीला पडलं आजही तुम्ही पवारसाहेबांना विचारू शकता मी घरी जाऊन भेटून माझी भूमिका सांगितली की तुमच्या विरुद्धची नाराजी आणि तुम्ही आमची फसवणूक केली अशी आमच्या लोकांचं मत आहे या तज्ञातपणे तुमच्याविषयी एक महाराष्ट्राचा मोठा नेता मराठी माणसाचा नेता म्हणून तुमच्याकडं आजही आदर आहे पण तुमच्या विरुद्ध निवडणूक मी लढवणारे घरा घरीच जाऊन भेटून त्यांना भूमिका समजून त्याच्यावरती पवारांचं काय म्हणणं नाही पवार साहेबांनी कधीही मी ज्या ज्या वेळेस भेटलो त्यांनी फार आदराने मला बोलवलं बसवलं कितीतरी वेळात वेगवेगळ्या विषयावर चर्चा झाली आणि कधीही त्यांनी असं मला कुठ चुकीची वागणूक पवारांनी कधी दिलेली नाही त्यामुळे पवार साहेबांच्या मनामध्ये वेगळा वेगळा आदर माझ्या मनामध्ये कायम राहील आता आपण जेव्हा माढ्याविषयीच बोलतोय तर माढा मतदारसंघ तर सोलापूर आणि सातारा दोन जिल्ह्यांना जोडणारा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये म्हणजे कामं जेव्हा तुम्ही करत होतात तेव्हा काही अडचणी आल्या का आणि मला अजून एक ह्यातमध्ये मध्ये फलटणचा मुद्दा विचारायचा की तुम्ही नेहमी म्हणता की माझ्या फलटणकरांसाठी मला काम करायचं पण जेव्हा मतदान झालं होतं तेव्हा फलटणकरांनी तुम्हाला मतदानामध्ये तेवढी साथ दिली नव्हती म्हणजे जेवढी करमाळ्यानं वगैरे दिली होती तेवढी तुम्हाला साथ कारण जेव्हा पण विरोधक तुमच्यावर टीका करतात तेव्हा असं म्हणतात की फलटण तुमच्या बाजूनी नव्हतं करमाळ्यामुळे तुम्ही जिंकून आला किंवा मोहिती पाटलांनी तुमचं काम केलं म्हणून तुम्ही जिंकून आला मॅडम हे पूर्णपणे चुकीचं आहे मी मतमागाला सुद्धा गावीत कुठले एकच सभा मी फलटणला घेतली रामराजे त्यांचे बंधू त्यांचे पुतणे त्यांच्या सगळ्या घरातल्या महिला यांनी जंग जंग पछाडला सर्व सत्ता स्थान त्यांच्या ताब्यात होती तरी सुद्धा तीन हजार मताच मताधिक्य फलटण मध्ये मताधिक्य घेतलेले मी आणि मताधिक्य घेऊन मी फलटण मधन निघालो फलटणकरांचे आशीर्वाद नसते तर मी लोकसभेला पोचूच शकत नव्हतं पण जे काही म्हणजे करमाळ्याबाबत म्हटलं जातं की मोहिते पाटलांनी तुम्हाला जास्त मदत केली या सगळ्यामध्ये मोहिते पाटील कुटुंबाने मला निश्चितपणे मदत केली मोहिते पाटलांच्या बरोबर उत्तमराव जानकर हे बरोबर होते त्यामुळं दोघांच्या साथीने मला एक लाखाच्या आसपास मताधिक्य मला बाळ मिळालं निश्चितपणे विजयदादा यांचं आजही मी ऋणात आहे की त्यांनी खूप मला मदत केली रणजितसिंह मोहिते पाटलांचंही मी मला आज मला कौतुक असतं की त्यांनी मला मदत केली आता आपण माढ्याबद्दलच बोलतोय तर आता जवळजवळ तुमच्या आता पाच वर्ष टर्म पूर्ण होईल तर माढा मतदारसंघामध्ये सातारा जिल्ह्यात सोलापूर जिल्ह्यात काय काय कामं तुमच्या खासदारकीच्या टर्ममध्ये पूर्ण झाली आहेत आणि काय काय तुमचं विजन आहे या मतदारसंघांसाठी की ही कामं मी आणली किंवा ही कार्यालयातनं पंतप्रधान कार्यालयातनं मंजूर केलेली आहेत ही कामं झालेली आहेत त्याविषयी सांगाल मला मॅडम कामाच्या विषयावर बोलायचं झालं तर मला वाटत नाही तासभर तरी नुसती काही मंजूरी आधीच वाचायला लागेल पण तरी पण ठरक महत्वाची कामं मी आपल्याला हो। सांगतो फलटण पुणे रेल्वे आज चालू झाली ती रेल्वे पहिल्यांदाच मंजूर झाली आत्ता दोन हजार एकोणीस नंतर रेल्वेचे रूळ मात्र टाकून ठेवले होते फलटण पंढरपूर रेल्वे नव्याने मंजूर झाली राज्य सरकारने जवळपास नऊशे कोटी रुपयाचा त्याचा हिस्साही पहिल्यांदा या बजेटमध्ये त्याची तरतूद केली निरादवदरचं तुम आता मी सगळे विषय सांगितलाय त्याला जवळपास चार हजार कोटी रुपयाला मान्यता दिली आणि आता शंभर कोटी रुपयाचं टोकन त्याला दिलेलं आहे त्याचबरोबर फलटण पालखी महामार्ग जो पंढरपूर पालखी मार्ग जो पूर्वी मंजूर होता माझ्या काळात त्याला चालना मिळाली जवळपास दहा हजार कोटीपेक्षा जास्तीचा पालखी मार्ग आता मार्ग मार्गला लागतोय त्याच पालखी मार्गावर आता जवळपास पंचवीस पंचवीस कोटी रुपयाची वारकऱ्यांची निवासस्थान आता मंजूर झाली याच्याबरोबर फलटण बारामती रस्ता हा दरम्यानच्या काळात गेले पाच सहा वर्षात खूपच खराब होता आज जवळपास साडेसातशे कोटी रुपयाचा रस्ता नवीन मागच्या महिन्यातच मंजूर झाला फलटण दहिवडी रस् करून सांगली जाणारा जवळपास तीन साडेतीन हजार कोटी रुपयाचा रस्ता नवीन त्या ठिकाणी फलटणमध्ये मंजूर झाला माढ्यामध्ये करमाळा आणि टेंबूरनी जोडणारा रस्ता मंजूर झाला अकलूज वेळापूर रस्ता वेळापूर सांगोला रस्ता मंजूर झाला त्याचबरोबर एन एचमधले छोटे मोठे प्रोजेक्ट म्हणजे कुरडवाडी इथे ब्रिज मंजूर झाला असेल टिंबुर्णी गावात जवळपास ऐंशी कोटी रुपयाचं एन एच हायवेने मोठं काम अंतर्गत रस्त्याचं मंजूर केलं दहेगाव सिंचन योजनेला पंच्याऐंशी कोटी रुपये टेंडर काढायला मान्यता दिली त्याच्या आत्ता माझ्याकडं मिनिट्स आलेत तुम्हाला मी देतो माने खैराव मानेगाव योजना नावाची योजना होती ती अशीच पडून होती ती आता नवीन एकतीस जानेवारीला त्याच्यावर मंजुरी मिळाली माढा करमाळा फलटण या नवीन सेशन कोर्टांना मंजुरी मिळाली याचबरोबर पोंदवाडी नावाचं तिथं ता करमाळा तालुक्यात एक बोगद्याचं चा काम चाललं होतं त्या बोर्ड्याचं काम आता एक्सपोडाईट करायचं ठरवलं त्याच्या पाणी जवळपास पाच हजार हेक्टरला पाणी मिळणार आहे याचबरोबर सांगोला उपसा सिंचन योजना ही जवळपास हजार कोटीपेक्षा जास्त योजना मंजूर आता पंधरा एप्रिलला मंजूर होईल प्रशासकीय मान्यता देण्याचे आदेश त्याच्यावर झालेले आहेत या, याचबरोबर तुमचं झे कटापूर खटाव मनला जोडणार जिए कटापूरला आपण केंद्रातनं निधी आणण्यासाठी यशस्वी झालो आणि ती योजना आता लवकरच पंतप्रधान पंतप्रधानांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होताना आपल्याला दिसेल या, या बरोबर वेगवेगळे हायवे रेल्वे हायवे आणि आता आपण खटाव तालुक्यामध्ये विमानतळाची मागणी केली लवकरच ते पूर्णपूर करण्याकरता आपण त्याला पन्नास हजार कोटी रुपयाचा एक रस्ता जो बँगलोर मुंबईला जोडणारा आपण फलटण मान खटाव माझ्या मतदारसंघातून वळवण्यामध्ये आपण यशस्वी झालो याचबरोबर बुलेट ट्रेन जी कधी स्वप्नातली बुलेट ट्रेन मुंबई अहमदाबादनंतर मा आपण मु मुंबई हैदराबाद हा प्रकल्प आता जोपर्वास त्याचा डी पी आर टेक्निकल सँक्शनला टाकलेलं डी पी आर आता झाला लवकरच त्याला एक दोन वर्षभराच्यात कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळेल हा एक लाख पंच्याऐंशी हजार कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आपण त्याचा आता डी पी आर पूर्ण करून आता टेक्निकल त्याचं टी एस झालेला आहे मंजुरीसाठी आता जमा होईल रस्त्याचीच काम काही हजार कोटी रुपयाची रस्त्याची कामं जी भूतना ती आलेली आणि गेल्या एक महिन्याची जर आपण पाहिलं तर एक दिवसाड पाच किंवा दहा कोटी वीस कोटी तीस कोटी रुपयाची एक दिवसाड काम मंजूर होत पण एवढे कोट्यवधी रुपये पंतप्रधान कार्यालयात मंजूर करून आणणं म्हणजे सगळ्या डिपार्टमेंट मधनं केंद्र सरकारकडून एवढी सोपी गोष्ट नाहीये तर ती प्रोसिजर कशी असते म्हणजे किंवा कशा पद्धतीने एक खासदार जेव्हा एवढी सगळी कामं मंजूर करून आणतो हे सगळं म्हणजे घडतं कसं याचं मॅडम पूर्वी समजा जर आपल्याला निरादेव उदाहरणार्थ रेल्वेचं काम करायचं किंवा निरादे कर। त्याची फाईल्स पहिल्यांदा बनवून घ्यावे लागतात त्याच्या निरादेदरचं सुद्धा राज्य सरकारकडनं परवानगी घ्यायची आहे तर त्याला नियोजनची परवानगी अर्थ खात्याची परवानगी या फाईलचा पाठलाग वेड्यासारखा करावा वेडं कर। होऊन काम करावं लागतं मी स्वतः स्वतः फाईल घेऊन ही फाईल घेऊन फिरत होतो मग शेवटचा दिवस एकतीस जानेवारीचा तर असा आला की जर त्याला परवानगी मिळत नव्हती मुख्यमंत्र्यांकडे तीस जानेवारी रोजी मी रात्री फाईल त्यांच्या ऑफिसला येऊन पोचली होती सचिवांना तिथं पोचता येत नव्हतं मी ती फाईल घेतली आणि मुख्यमंत्री साहेबांकडे स्वतःच गेलो साहेब म्हटले याच्यावर सही करा म्हटले ते त्यांचे पी एस म्हटले की फाईल वाचली नाही साहेबांनी ना। आणि म्हटलं मुख्यमंत्री साहेब साहेब मला म्हटले खासदार आलेत माझा विश्वास आहे आना फाईल म्हटली ती आणि स्वतः हात ठेवला त्याच्यावर आणि देवदरच्या फाईलवर आणि रेल्वेच्या फाईलवर एकनाथ शिंदेसाहेबांनी सही केली असा वेडाहून पाठलाग जेव्हा करतो तेव्हा ती कामं एक्सपर्ट तेच आपल्याला याच रेल्वेला एकतीस जानेवारीला सकाळी राज्य सरकारची मंजुरी मिळाली तर त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी केंद्र सरकारच्या बजेटमधून त्याला वीस कोटी रुपयाची तरतूद झाली मग त्याच दिवशी ती फाईल रेल्वे मिनिस्टरला सांगणं की बाबा ह्याच्यावर तरतूद झाली राज्य सरकारने याला पन्नास टक्के हिस्सा देण्याला मंजुरी दिलेली आहे हे सगळं सांगणं पोचवणं आणि मुळात काय की आपल्या भावना आपल्या मतदारसंघाच्या अडचणी हे त्या मंत्र्यांना पटवून दिल्या की ब कामं होतात मॅडम आता जलशक्ती मंत्र्यांचा निरा देवदर आणि इतर प्रोजेक्टचा दौरा आता त्यांचा हवाई दौरा केला गडकरी साहेबांचा सा हवाई दौरा केला मग ते आपल्या भावनांशी समर्थन मग आपला प्रोजेक्ट असं म्हणून त्या कामाला गती दिली जाते अच्छा आता आपण मगाशी जेव्हा बोलत होतो तेव्हा तुमचा बोलण्यामध्ये उल्लेख झालेली माणसं होती ते म्हणजे शहाजी बापू पाटील किंवा जयकुमार गोरे तर तुमचे या लोकांसोबतचे रिलेशन कसे आहेत म्हणजे जयकुमार गोरे यांच्यासोबत तर आम्ही बघतो जेव्हा फोटो दिसतात तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत तुम्ही दोघं नेहमी दिसता म्हणजे पंतप्रधान कार्यालयामध्ये सुद्धा मोदींसोबत सुद्धा तुमचे फोटो आहेत तर तुमची म्हणजे त्यांच्याशी संबंध कसे आहेत काही किस्से आहेत त्यांच्या संदर्भातले तर तुम्ही सांगा म्हणजे नाही जयकुमार गोरे मी रणजित सेन एक हे वेगळे समजलं जात नाहीत मी जयकुमार गोरे माझे सर्वात जवळचे आणि शब्द पाळणारा मित्र म्हणून मी जयकुमार गोरेंकडे बघतो आणि अतिशय संकट काळामध्ये जेव्हा माझ्याबरोबर मा म मा कोणी नव्हतं म्हणजे ज्यावेळेस आज महारा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माझ्या मोठ्या भावाप्रमाणे माझ्या पाठीशी आहेत सर्व संकटांचा सामना करण्याप्रे आज देवेंद्रिंचा हात माझ्या डोक्यावर असतो जेव्हा माझ्या पाठीमाग कोणी नव्हता तेव्हा एक माणूस जो सातत्याने भावासारखी साथ देत होता तो म्हणजे जयकुमार आहे आणि शहाजी बापू पाटलांबद्दल शहाजी बापूंचे आणि आमचे दोन दोन पिढ्यांचे संबंध शहाजी बापू माझ्या वडिलांचे जवळचे कार्यकर्ते मित्र सवंगडी साथी सगळेच आणि सुखदुःखाचे सोपते आमच्या कुटुंबाचे म्हणजे बापू आणि माझे वडील जसे मी आणि ज जयाभावा मी मित्र तसे बापू आणि माझे वडील जवळचे मित्र होते दुष्काळी भागासाठी संघर्ष करणारे ही तया तया दोन शहाजी बापू आणि नाईक नायकिंबाळकर ही त्या त्यावेळेशी दोन संघर्ष करणारे हे नेते विशेष करून पश्चिम महाराष्ट्रात खूप फेमस होते जसं तुम्ही आता जयकुमार गोरेंचं म्हणालात की माझे खूप जवळचे मित्र आहेत पण जेव्हा तुम्ही भाजपमध्ये गेला त्यानंतर ते सुद्धा भाजप मध्ये आले आणि त्यांनी सुद्धा मानखटावच्या हे नेमकं कसं झालं म्हणजे एक जण गेला लगेच दुसरा गेला ते मैत्रीसाठी झालं की काय नेमकं का जयकुमारजींचं असं झालं की शरद पवारांनी मानखटावला काही दिलं नाही त्यांनी माझ्या बरोबर जयकुमारजींनी पण त्यांना साथ दिली होती रामराजांनी कायम खटाव माणच्या पाण्याला उरमोडीच्या पाण्याला विरोध केला आणि मी लोकसभेत जातो आहे आणि त्याचा फायदा निश्चितपणे मान खटावला होणार आहे याची कल्पना त्यांना होती देवेंद्रजींनी फोन केला मी म्हटलं ते तुमच्या मित्राला मी तिकीट देतो आहे तर तुम्ही काय करणार आहे तर जय जयकुमार गोरे त्या झोपेत होते आणि दोन वाजता त्यांना रात्री फोन आला होता त्या झोपेतच त्यांनी सांगितलं मी उघड काम करणार आहे पक्ष वगैरे न बघता आणि तो शब्द त्यांनी झोपेत दिला होता उघड काम करणं आणि माझ्या निवडणुकीचं नेतृत्व त्यांनी केलं आपण म्हणतो ना की महाभारतामध्ये जसं श्रीकृष्णाने नेतृत्व केलं शस्त्र नौचल हो तसं माझ्या निवडणुकीचा रणनितार जयकुमार गोरे होते <laughs> आता म्हणजे साताऱ्याचं राजकारण बघितलं तर उदयनराजे भोसले यांचं नाव घेतल्याशिवाय म्हणजे ते राजकारण पुढं जात नाही तर सातत्याने बघत आलो की रामराजे असतील किंवा उदयनराजे यांचा संघर्ष जो आहे तो पाहत आलो आहे जसे तुम्ही भाजपमध्ये गेलात जयकुमार गोरे गेले तसे उदयनराजे गेले म्हणजे सातारा जिल्ह्यातल्या ॲक्च्युली बरेच नेते एकोणीसच्या प्रवाहामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचा ज्यांना बेस होता ते सगळे भाजपच्या प्रवाहात गेलेले आम्ही पाहिले तर उदयनराजेंच्या बाबतीत नेमकं काय घडलं होतं त्यानंतर आणि त्यांच्यासोबतचे तुमचे संबंध कसे आहेत उदयनराजेंच्या बोलायचं झालं तर महाराज हे सगळ्यांचा दिलदार मित्र मनात म्हणजे उदयनराजेंच्या बाबतीत माझं तेच मत आहे की मनात त्या माणसाच्या मनात कधीच कपट नसतं आणि ज्या वेळेस द्यायचं म्हटलं तर अंगावरचे कपडे काढून देण्याची दात दातृत्व असणारा हा नेता आणि आमचे जयकुमार गोरे असतील मी असतील महाराज आम्ही तिन्ही खूप घट्ट जवळचे मित्र निरा देवदरच्या पाण्यावर आमचा संघर्ष चालू असताना ते राष्ट्रवादीचे खासदार होते आणि माझी भूमिका बरोबर आहे आणि पवारांची आणि रामराची चुकीची आहे हे तेव्हा जाहीरपणे सांगितलं आणि त्यापासून त्यांचा राष्ट्रवादीमधला अंतर्गत संघर्ष चालू झाला आणि त्या संघर्षाचं फलरूप असं झालं की त्यांना ही देवदरचं पाणी खंडाळा त्यांच्या मतदारसंघामध्ये येत होतं आणि त्यांच्या मतदारसंघाचं पाणी हे बारामती करार घेऊन जात आहेत ही लस त्यांच्या त्यांच्याच होती आणि मी जेव्हा भूमिका घेतली तेव्हा त्यांनी जाहीर भूमिका मांडली की रणजित माझा मित्र मी त्याच्याबरोबर राहील आणि तिथूनच त्यांचा खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीशी फटायला चालू झालं आणि प्रवास एका अर्थाने भाजपकडे प्रवास चालू झाला पण उदयनराजांनी तुमच्या वडिलांच्या विरोधात पण निवडणूक लढवली होती माझ्या वडिलांच्या विरोधात उदयनराजेंना निवड निवडणुकीत आणायचं काम हे रामराजेंनी केलं उदयनराजेंचं नवखे उमेदवार त्यावेळेस आता एकदम तरुण नवखे उमेदवार होते mm. आणि माझ्या वडिलांच्या विरोधात त्यांनी लोकसभा लढली लोकसभा जरी माझे वडील त्यावेळेस जिंकले असले त्यांच्या त्यांच्यावर पण खूप प्रेम उदयनराजेंनी केलं असा एक वेगळा दिलदार नेता आम्ही त्यानंतरच्या काळामध्ये पण रामराजे असं म्हणतात की तुमचे वडील खासदार झाले ते सुद्धा अपघाताने वाटतं प्रतापसिंह भोसले आणि तुमचे वडील असे तिघजण निवडणुकीत होते त्यामध्ये उदयनराजे भोसलेंनी मतं खाल्ली त्याच्यामुळे तुमचे वडील विजयी झाले असं ते म्हणतात आता अपघाताने झाले का लोकांनी निवडून दिलं हा विषय वेगळाच आहे पण मॅडम ते खासदार झाले त्यानंतर मी खासदार झाल्यावर सुद्धा म्हणतो त्या अपघाताने खासदार झाले हा त्यांचा नेहमीचा डायलॉग आहे पण ते अपघाताने राजकारणात आले का माझ्या वडिलांनी राजकारणात त्यांना आणलं हा खरं तर विचारायचा प्रश्न आहे आपण म्हणजे या लोकांबद्दल सगळ्या बोलतोय तर आता महत्वाचं म्हणजे तुमचे वडील ज्यांचं काम खूप मोठं आहे जे तुमच्या सांगण्यात नाही येते सातत्यानं ना। तर त्यांचा म्हणजे एकंदर कसा संघर्ष होता त्यांच्याविषयीचे काही किस्से किंवा त्यांनी केलेली कामं जी फलटणच्या जनतेसाठी फार उपयोगात आली किंवा त्यांची जी काही स्वप्न होती ती तुम्ही पूर्ण करताय अशा एकंदर मला त्यांच्या प्रवासाविषयी ऐकायचं तुमच्याकडून माझे वडील मॅडम आमच्या अगदी पूर्वीपासून घेत झालं तर नाईक निंबाळकर कुटुंबियाची मध्ये गेल्या तीन पिढ्यानंतर पूर्वी जी वाटणी झाली जमिनी प्रॉपर्टी हे सगळे नाईक निंबाळकर भावकी एकच मी सांगितलं पा चार तीन चार पिढ्याच्या पूर्वी जर आपण गेलो तर माझे आणि आजोबाने रामरायांच्या पणजबा किंवा माझे पणजबा रामरायांचे पणजबा शक्य भाव असते पण त्यानंतर इस्टेटीची वाटणी करण्यामध्ये आम आमच्या कुटुंबाला किंवा इतर जे काही कुटुंब सगळी इस्टेट ह्यांनी नाईक निंबाळकर ट्रस्ट केलं नाईक निंबाळ ह्या दोन तीन कुटुंबामध्ये कोंडून ठेवले आणि अक्षरशः आमच्या कुटुंबाकडं नावाला स्टेट शिल्लक नाही राहिले दरम्यानच्या काळामध्ये जी काय स्वतःच्या ताकदीवर असेल किंवा वड त्यांच्या वडिलांच्या पंजबांकडून आलेले असतील ह्याच्यामध्ये न राहता माझे वडील पण फार माझी आजी ह्या स्वातंत्र्य सेनानी त्यावरून क्रांतीसेना नाना ना, पाटलांच्याबरोबर काम केलं त्याही देशाच्या लढ्यामध्ये होत्या त्याही जेलमध्ये होत्या म्हणजे माझ पत्री सरकारचा काल कारोबार खंडकरी लढा हे माझ्या घरामधून मा चालायचं आणि ते लहानपणीच त्यांनी बाळकडू माझ्या वडिलांनी घेतलं होतं मी संघर्षच होत आर्मीमध्ये त्यांनी काय काळ काम केलं अत्यंत चांगले बॉक्सर माझे वडील हे अत्यंत चांगले बॉक्सर आणि आर्मीमध्ये नंतर फलटणमध्ये येऊन त्यांनी बॉक्सिंग कोच क्लास चालू केले आणि मुळातच ब्लडमध्येच त्यांचा संघर्ष होता मग वेगवेगळ्या विषयावर त्यांनी संघर्ष केले त्या त्या तत्कालीन संघर्ष विशेष करून त्यांचा या दुष्काळी भागाला संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं असेल तर पाण्याच्या विषयावर त्यांचे खूप मोठे संघर्ष झाले आणि त्यातले ऐंशी टक्के संघर्ष त्यांच्या यशस्वी झाले पण मीडिया मार्केटिंग खोटं बोलणं असे काही गुण त्यांच्याकडे काय नव्हते त्यामुळं ते आज प्रकाशित होऊ शकलेलं मी त्याची काही कागदपत्रे आपल्याला देतो ओके Uh, आता आपण जरा थोडंसं पुढच्या गोष्टींबद्दल बोलूयात आता निवडणूक जी आहे ती लोकसभेची अगदी एक वर्षा एक वर्षावरतीच आली आहे खरंतर कमीच कालावधी राहिला आहे त्यासाठी भाजपने सुद्धा आपलं मिशन जे आहे ते लॉन्च केलेलं आहे अगदी बारामती असो मतदारसंघांना कसं टार्गेट केलं जातं ते आम्ही बघतोय प्रत्येक मंत्र्याला एक जबाबदारीसुद्धा दिलेली आहे तर आता रणजितसिंह नाईक निंबाळकर दोन हजार चोवीसमध्ये त्यांचं काय उद्दिष्ट आहे ते माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार असतील का मॅडम मी भारतीय जनता पार्टीची काम करण्याची पद्धत बघितलेली आहे आणि असं काही सांगता येत नाही की मलाच उमेदवारी ते देतील भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिली जाते संधी बदलली जाते सर्वसामान्य माणसाला म्हणजे अगर मोदीजींकडनं घेतलं तर ते कुठली घराणेशाही त्यांच्याकडे नव्हती आज महाराष्ट्रातले ऐंशी टक्के नेते जर जे अगदी बघितले तर त्यांना कुठली वंश परंपरित परंपरा नव्हती कोण जाणी कोणाला माड्या माड्यामध्ये उद्या प्रमोट करतील पण देवेंद्रजी फडणवीस साहेब जो निर्णय घेतील ज्याच्या कपाळाला कुंकू लावतील त्या माणसाला निवडून आणायचं आणि किंबहुना माझ्या माझ्या समजा मला ना तिकीट देतं दुसऱ्याला कोणाला दे तिकीट दिलं उद्या पण तिकीट जर रामराजे नाईक निंबाळकरांना दिलं ते भाजपमध्ये आले तर ते भाजपमध्ये आले तर नि भाजपमध्ये येण्याचा संबंधच येत नाही पण आले तर तेच सांगतो मी माझ्याच वेळेस त्यांनी सांगत होते की मला भाजपमध्ये घ्या मला तिकीट द्या असं बऱ्याच वेळा त्यांनी विनंती मी कसं आडविल मी यायच्या आधीच त्यांना नाही म्हणून सांगितलं होत आणि भाजपमध्ये काय येऊ शकत नाही त्याचं कारण सांगतो पण त्यांची पंच्याहत्तरी पूर्ण झालेली आहे पंच्याहत्तरी नंतर भाजप कुणाला तिकीट देत नाही दे तुम्ही कुठली हिस्ट्री काढून बघा त्यांचा यायचं आणि त्यांना तिकीट घ्यायचा काही संबंध राहत नाही पण समजा एक्सेप्शन झालं एक्सेप्शन नाही आले, आले तर प्रचार करावा लागेल म्हणजे तुम्ही असं म्हणताय की एकतर ते येणारच नाहीत आणि आले तर त्यांना तिकीट पण मिळणार नाही नाही त्यांना घेणार नाहीत हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण त्यांच्याविषयी जे आता सुप्रीम कोर्टाने सॉरी हायकोर्टाने कृष्णाखोऱ्याच्या जमिनी त्यांनी काही बिल्डर्स आणि बारामती ट्रस्ट वगैरे या सगळ्या लोकांना दिल्या लवासामध्ये दिल्या काही उद्योगांना का दिल्या त्याच्यावर फार निगेटिव्ह कमेंट पास करण्यात आले त्यांचे एक प्रकरण असं आलंय समोर की दारा दारिद्र्याचा दाखला त्यांनी घेतला ना आशीर्वाद सोसायटीमध्ये त्यांनी घर घेतलं मी दारिद्र्य रेषेखालील आहे म्हणून ते प्रकरण असं भारतीय जनता पार्टीकडे चर्चेला आलेलं आहे याचबरोबर धोंबलकडीच्या कामाला कामाला मंजुरी देताना जोडकालवा म्हणून खटाव तालुक्यातल्या कामांना दिली अशी काही प्रकरणं समोर आलेली आणि त्याच्या हायकोर्टाने टिप्पणी केलेली त्यामुळं आता अवघड आव, आहे त्यांचं भाजपमध्ये येणं किंवा त्यांना तिकीट मिळणं सर्वच अवघड आहे त्यांचं पण समजा आता या सगळ्यामध्ये म्हणजे तुम्हाला थांबायला सांगितलं आणि समजा मोहिते पाटलांच्या घरात तिकीट दिलं तरी तुम्ही त्यांना मदत करणार मी मोहिते पाटलांसाठी मला जेवढं मतदान मिळाल त्याच्यापेक्षा तुम्ही म्हणजे आता मला तुमच्या बोलण्यात असं जाणवतंय आता माझा अंदाज किती खरा ठरतोय मला माहित नाही पण मला असं जाणवतं की तुम्ही बहुतेक चोवीस ला निवडणूक लढवणार नाहीत असं मला वाटतं लोकसभेची पण समजा जर राज्यात आलात तर मग राज्यात काय करणार मग मित्राचा जो मतदारसंघ आहे मानखटा तिथून येणार का निवडणुकीला कारण माझी काम सर्व पूर्ण झालीत आणि मी देवेंद्रजींना एक एस एम एस केला होता की के आता कुणालाही टिळा ला लावा त्याच्या मला काय आता माझी सर्व स्वप्न तुम्ही पूर्ण केलेत माझ्या वडिलांचे शब्द पूर्ण केलेत आता, लोक आता सर, आला खसदार, खसदार आला मला लोकसभेला तिकीट दिलं पाहिजे आणि पुढच्या भविष्यात मला सारखं माझ्यासाठी म्हणून काम केलं पाहिजे आता माझं काय राहिलेलं नाही पण असतात ना आमदार नावडत मला पंतप्रधान मला पार्टी जे काम सांगेल ते काम करण्याची इच्छा आहे लोकसभा लढावं म्हटलं तर लोकसभा मी शंभर टक्के लढवणार आणि मागच्या वेळेस समजा एक लाखाने निवडून आलो तर यावर्षी मी तिप्पट लीडने निवडून येणार एवढंही तुम्हाला सांगतो पण हे केलंच पाहिजे मला मी माझ्यासाठी न करता आता मी देवेंद्रजीसाठी पार्टीसाठी मोदीजींच्या साठी काम करण्याचं ठरवलं आहे भाजपमध्ये महाराष्ट्र भाजपमध्ये सगळ्यात म्हणजे आता तुमच्या सातत्यानं नाव ना तर देवेंद्र फडणवीसांचंच येते तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस सोडून आणखी कोणता असा नेता आहे की जो असं वाटतं की महाराष्ट्र भाजपमध्ये खूप स्ट्रॉंग आहे आणि ज्यांचं नेतृत्व खूप चांगलं आहे कितीतरी नेते महाराष्ट्र भाजप एक नाव स्ट्रॉंग आहे म्हणजे कुणाचं नाव घ्यायचं आणि झाकायचं आणि काढायचं असं अनेक नेते महाराष्ट्रामध्ये स्ट्रॉंग आहेत एकाच नाव घेणं म्हणजे दुसऱ्याचा अनादर केल्यासारखं होईल म्हणून मी केवळ नाव घेतोय आणि केंद्रामध्ये म्हणजे मोदी आणि अमित शहा सोडून आणखी कोणी असं नेतृत्वात कारण जसं मी म्हटलं एवढी सगळी कामं किंवा बाकी गोष्टी तुम्ही फॉलो करता ते तर लक्षात आलेलंच आहे किंवा तुम्हाला त्यांच्याविषयी आदर आहे पण इतर कुठलं असं नेतृत्व आहे की ज्याच्याविषयी खरंच असं वाटतं की नाही यांच्यासारखं व्हायला पाहिजे किंवा ह्यांचं नेतृत्व खरंच भाजपला पुढे देवेंद्रजींचं नेतृत्व देशात जायला पाहिजे असं वाटतं देवेंद्रजींनी देशात जावं असं वाटतं अच्छा मग त्याविषयी काय हालचाली वगैरे असतात पहिला त्यांना महाराष्ट्र सरळ करायचं आहे देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री झाले नव्हते तेव्हा म्हणजे तुम्हाला पर्सनली काय वाटलं होतं मला सांगा म्हणजे जेव्हा सबंध महाराष्ट्राला तो धक्का होता कारण सगळ्यांना असं वाटत होतं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आहेत म्हणून तर त्यावेळेस तुम्हाला पर्सनली काय वाटलं होतं पर्सनली देवेंद्रजी मुख्यमंत्री होतील हेच भावना आमच्या डोक्यामध्ये होते आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री नाही झाले याच खूप मोठी वेदना त्या दिवशी झाली की मन डोळ्यातून पाणी आलं होतं त्यावेळेस ते तुम्हाला सुद्धा होतं पण आता पुढच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटतं देवेंद्र फडणवीस साहेब सांगता येत नाही त्यांचं अनकलनीय ते काय करतात आणि काय त्यांच्या डोक्यात काय सांगता येत नाही पण मला ते देशामध्ये चांगलं नेतृत्व म्हणून पुढे येतील हे मला माहिती माझा ऍक्च्युली मागाशी एक प्रश्न सुटला तरी म्हणजे मला आता आठवलं म्हणून विचारते जसं मला माढ्यावरती जरा विचारायचं राहिलं की आपण जसं मगाशी बोलू की सातारा आणि सोलापूर हे दोन जिल्हे आहेत तर म्हणजे जेव्हा सुरुवातीला माढा मतदारसंघ नव्हता तेव्हा चित्र वेगळं होतं पण आता साताऱ्याचेच खासदार होत आहेत तर हे सोलापूरकर वासियांना म्हणजे तसं सहन होणं अवघडच आहे की बाबा त्यांच्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व नाही पण तुम्ही साताऱ्यासोबत सोलापूरसाठी सुद्धा काय केलंय का त्या लोकांसाठी कामं करताय का या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या मॅडम पंढरपूर शहर हे माझ्या मतदारसंघात येत नाही तर पंढरपूरला विमानतळ व्हावं पंढरपूरला हो, रेल्वे व्हावे हो पंढरपूरला स्टॉप व्हावं हो, सोलापूरला हायस्पीड स्टॉप मिळावे वंदे मारा भारत योजना सोलापूर वंदे भारतची ट्रेन सोलापूरला चालू व्हावी सोलापूरला रिंग रोड निर्माण व्हावा सोलापूर पुणे हायवे सिक्स लेन नवीन हायवे मंजूर व्हावा तुम्ही माझ्या भाषणात पण ऐकलं असेल गडकरी साहेबांनी त्याला तात्विक मंजुरी दिली कितीतरी काही हजारो कोटी रुपयाचे प्रोजेक्ट मी सोलापूर जिल्ह्यासाठी दिले मी सोलापूर असू सातारा असू पुणे असू वेगळे संबंध नाही इव्हन बारामतीलाही पाणी देण्याचा प्रोजेक्ट मी चार दिवसा आठ दिवसापूर्वी मी बारामती इंदापूरला पाणी देण्याचा प्रोजेक्ट मी देवेंद्रजींकडे स सबमिट करून आले माझ्या शेजारचा तालुका आहे आणि त्यांना पाणी कसं द्यावं आणि कोणती योजना करावी ह्याची मी इच्छा देवेंद्रजींकडे प्रदर्शित केली आणि लवकरच बारामती इंदापूरला नवीन पाणी निर्माण करून देण्यात येईल असे मला खात्री आहे आता शेवटी जाता जाता फक्त सध्याचं जे सरकार आहे शिंदे फडणवीस सरकार त्या सरकारविषयी काय वाटतं शिंदेंची काम करण्याची पद्धत कशी वाटते देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की शिंदे मुख्यमंत्री आहेत पण सुपर सीएम हे देवेंद्र फडणवीसच आहेत तेच सगळं मॅनेज करत असतात सगळ्या गोष्टी नाही शिंदे साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर शिंदे साहेब ना भावनिक आहेत आणि शिंदे साहेबांचं काम करण्याची पद्धत रात्री तीन चार वाजेपर्यंत ते काम करत देवेंद्रजींनी देवेंद्रजींना माहिती आहे की शेवटी देवेंद्रजींच्या इच्छेनुसारच शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले आणि कारण जर एकशे वीस आमदार आमच्याकडे होते आणि चाळीस आमदारांवर त्यांना दिलं तर आम्हाला मु जर देवेंद्रजींना मुख्यमंत्री व्हायचं असतं तर ते काय नाकारता आलं नसतं पण शिंदेसाहेब एक चांगला नेता आहे आणि मनमोकळा नेता मोकळेपणाने काम करणारा नेता आणि महाराष्ट्राला प्र त्यांच्या काळामध्ये निश्चितपणे चांगली दिशा दिवस येतील अशी मला खात्री पण आता तुम्ही म्हणाल की शिंदे साहेब त्याच्यामध्ये असं दिसत होते दे दे हो की देवेंद्र फडणवीसांना केंद्राकडून आदेश आले म्हणून ते उपमुख्यमंत्री झाले आणि शिंदे म्हणून मुख्यमंत्री हे मात्र आहे की त्या प्रसंगाचा सा साक्षीदार मी आहे देवेंद्रजी उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना व्हायचं नव्हतं मी जसं म्हणतो की मला पक्षाचं काम करायचं तसं देवेंद्रजींची पण इच्छा होती की आता कुठलेही पद नको आता पक्षासाठी काय काळ काम करू आणि अचानकपणे त्यांना पक्षश्रेष्ठींचे आदेश आले आम्ही त्या घटनेचा मी साक्षीदार आहे आणि नको असलेलं उपमुख्यमंत्रीपद त्यांना घ्यावं लागलं ओके शेवटी जाता जाता तुम्हाला म्हणजे प्रेक्षकांना काही सांगायचं आहे काही कन्क्लूड करायचं आहे म्हणजे शेवटी तुम्हालाच वाटत असेल काय आहे माझं तर त्याविषयी बोलायचं असेल तर नाही जाता जाता आम्हाला जे की बाबा ज्याच्या ज्या फील्डमध्ये आम्ही काम केलं विकास मला ज्याच्या रस्ते असेल रेल्वे असेल पाण्याचे प्रश्न असतील तर मराठवाड्याला विशेष करून मराठवाड्याला ह्या पुराचं पाणी जे सांगली आणि कोल्हापूरला बुडवतं ते पाणी मराठवाड्याला घेऊन जाऊन तिथल्या शेतकऱ्यांचं कायमस्वरूपीचं कल्याण करण्याची माझी इच्छा आहे जाता जाता सातारा खटाव मान असेल फलटण असेल तर जाता जाता त्या पाण्याचा राहिलेल्या सिंचन योजना या दुष्क फल सातारा जिल्ह्यातल्याही पूर्ण करून सोलापूर जिल्ह्यातल्या पूर्ण करून मराठवाड्याला पाणी घेऊन जायची एक शेवटची इच्छा आहे जाताना पुणे जिल्ह्यातल्या बारामती असेल इंदापूर असेल ह्या जर योजना मार्गेला लागल्या तर महाराष्ट्र हा कृषी क्षेत्रामध्ये दे। आत्ता देशात नंबर वन आहेच पण याच्याहीपेक्षा महाराष्ट्र प्रगती करेल आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाहीत याची मला खात्री आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या जर थांबवायच्या असतील लोकांना प्रगती पतावा न्यायचं असेल तर पाणी जल आहे तो कल आहे अरे पाणी नाही तर भविष्य नाही तेव्हा पाणी शेवटच्या टोकापर्यंत दुष्काळी भागाला पोचवायची एवढीच इच्छा होता माझ्या मनामध्ये नक्की सर तुमचे खूप खूप आभार तुम्ही आज बोलबडूच्या मंचावरून तुमची भूमिका मांडली त्याच पद्धतीने आपण वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा केली तर शेवटी जाताना मला एवढंच सांगायचं चा की आजवर महाराष्ट्राचं राजकारण हे पाणी याच मेन मुद्द्यावरती घडत आलेलं आहे आणि अजूनही ते राजकारण त्याच मुद्द्यावरती चालू आहे हेच आपल्याला दिसतं नीरा देवगरच्या पाणी वाटपामध्ये खासदार म्हणून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची काय भूमिका आहे ती त्यांनी तुमच्यासमोर मांडलेली आहे आम्ही रामराजेंची मुलाखत घेतली आहे ती सुद्धा खरं तर तुम्हाला पाहायला मिळेल बोलविडूवरती तीही मुलाखत बघा दोन्ही बाजू तुम्ही समजून घ्या तुमच्या प्रतिक्रिया काय असतील या विषयासंदर्भातल्या त्या आम्हाला कळवा तुमचे आणखी काही इनपुट्स असतील तर तेही सांगा आणि अशाच माहितीपूर्ण मुलाखतींसाठी बोलभिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार